आणि सुरुवातीचा रिपोर्ट आहे मुंबईतून. मुंबई महानगरपालिका शिक्षणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते, मात्र तरीही पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हाल सुरूच आहेत. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कशा प्रकारे या शाळांमध्ये विद्यार्थी आपला जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. तडे गेलेल्या भिंती, टेकू लावलेलं छत आणि विजेच्या मोकळ्या तारा, ही दृश्य आहेत मालाड पश्चिमेकडील मुंबई महापालिकेच्या शाळेतली. या शाळेत मराठी, इंग्रजी, उर्दू आणि हिंदी भाषेचे वर्ग भरतात. शाळेची पटसंख्या जवळपास 1000 अधिक आहे, मात्र शाळेची अवस्था इतकी गंभीर आहे की मुलं अक्षरशः जीव मुठीत धरून शिक्षण घेतात. शाळेच्या इमारतीला इतक्या ठिकाणी टेकू लावलाय की छत कधी कोसळेल याचा भरवसा नाही. शाळेच्या दुरुस्तीसाठी 2015 पासून पत्रव्यवहार सुरू आहे, मात्र महापालिका याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षकांनी केलाय. 15 मे और फिर इसके बाद करेस्पॉन्डेंस जो है 16 में भी किया है, 2016 में भी किया है. बिल्डिंग का सर्वे हुआ है, सर्वे होने के बाद उन्होंने किस तरीके से ये बिल्डिंग प्रिपेयर होगी उस पर भी हमारी साइन लेके गए हैं, लेकिन अभी तक प्रस्ताव हमारे ख्याल से पारित नहीं हो पाया है और इसलिए काम अभी तक कुछ भी काम नहीं हुआ है. वार्ड से आकर के थर्ड फ्लोर पे जो है उन्होंने कुछ खंभे लगाए हैं जिससे कि ऊपर की सीलिंग जो है वो जो गिर रही थी वो रुके. इतना ही काम हुआ है और कुछ काम हुआ नहीं है. और ये एक बहुत मेजर प्रॉब्लम है कि यहाँ पर जो एक सीढ़ी है वो पूरी बिल्डिंग से अलग हो गई है. आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना हीच रोज भीती असते की काही कुठलं काही प्लॅस्टर पडेल का किंवा अंगावर काही पडेल का, मुलांना काही होईल का, याच्याबद्दल आमच्या सर्व शिक्षकांच्या मनात अतिशय भीती आहे. कुठे निदान टॉयलेटमध्ये जायचं सुद्धा एकटीचं कोणाचंही इथे डेअरिंग होत नाही आहे, अशी अवस्था आमच्या शाळेची झालेली आहे. त्याच्यामुळे त्वरित कारवाई करावी असंच आम्हाला सगळ्यांना वाटतं आहे. महापालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत म्हटल्यावर शिक्षकांनी पालकांच्या सहाय्यानं झी हेल्पलाईनची मदत घेतली. तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम शाळेत पोहोचली. शाळेची इमारत इतकी जीर्ण असताना या इमारतीला धोकादायक म्हणून घोषित का नाही केलं असा प्रश्न आम्हाला पडला. झी हेल्पलाईनच्या टीमनं विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डोक्यात काहीतरी पडेल याची सतत भीती वाटत असल्यानं विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. डर लगता है क्यों, क्योंकि ऊपर से बाथरूम की हालत इतनी खराब है कि हम लोग को घर पे से ही करके आना पड़ता है, क्योंकि हम लोग बाथरूम में जा ही नहीं सकते. कि इतना सड़ गया है कि ऊपर एक बार तो हम लोग गए थे, एक मेरे दोस्त के सर पे गिर गया और उसको डायरेक्ट हमारे बाजूवाले हॉस्पिटल में लेके जाना पड़ा. तब से मेरे दिल में खौफ बैठ गया, इसलिए मैं बाथरूम तो जाता ही नहीं हूँ. और यहाँ से जब सीढ़ी से आते ना तभी भी इतना डेंजर है कि कोई भगदड़ होगी, मतलब बहुत सारे बच्चे एक जगह जमा हो गए तो पूरी सीढ़ी गिरेगी गिरेगी ऐसा लगता है हमें. पूरे दरार आ गए, पूरे ये हो गए, कोई ध्यान ही नहीं देता. 3 साल से ये स्कूल में, लेकिन एक ईंट का टुकड़ा नहीं दिखा मेरे को, काम चालू कुछ नहीं हुआ. महापालिकेनं तातडीनं शाळेच्या दुरवस्थेकडे लक्ष द्यावं, आम्ही आमच्या मुलांचा जीव धोक्यात का घालावा अशी विचारणा पालकही करत होते. शाळेतनं जितपण बाहेर नाही पडत त्यांच्या मनातली भीती जात नाहीये. त्या भीती कारणाने शिक्षक मुलांना शिकू नाही शकत आहे. त्यांचं सारखं लक्ष वरती की कधी काय स्लॅब कोसळेल का, कधी काय होईल का. आणि आज पालक आपल्या मुलांना आपल्या जीवावर आपल्या मनावर हृदयावर एक दगड ठेवून पाठवतात शाळेत, अशी ही शाळेची परिस्थिती झालेली आहे. आणि महापालिका प्रशासन का दुर्लक्ष करते, काय एवढा उशीर करते, जर स्वतः त्यांचीच शाळा आहे. मला तर ह्याच्यामागे त्यांचं षडयंत्र वाटतंय की ही शाळेला बंद पाडायची आणि कुठेतरी प्रायव्हेट कोणाला तरी शाळेला या प्रायव्हेट बिल्डरला प्लॉट देऊन टाकायचा, कारण प्राईम लोकेशनला एसयू रोडला एवढा मोठा प्लॉट आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट शिक्षण समितीच्या अध्यक्षा सुभदा गुडेकर यांना गाठलं. शाळेची पाहणी झाली असून लवकरच शाळेचं काम सुरू करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं. बऱ्याच वर्ष आपण रिपेअरिंग केलं नव्हतं, आता या 96 शाळा आपण नवीन पद्धतीने बांधतो. तुम्ही बघितलं असेल आपण किती शाळा चांगल्या प्रकारच्या बांधतो, पण मंडळ महानगरपालिकेच्या शाळा आहेत इतक्या सुंदर शाळा बांधतो. आणि ही पण शाळा आपण घेतली लवकरात लवकर सुरू करू. ही वस्तुस्थिती केवळ एका शाळेची नाही, मुंबई महापालिकेच्या अशा अनेक शाळा आज जीर्णावस्थेत आहेत. दरवर्षी मुंबई महानगरपालिका शिक्षणावर 1000 कोटी रुपये खर्च करते. इतकी मोठी आर्थिक तरतूद असतानाही पालिकेच्या शाळांची अशी दुरवस्था कशी असा सवाल उपस्थित होतोय.
शाळांच्या याच दुरवस्थेमुळे मुंबई महापालिकेच्या अनेक शाळा आज ओस पडल्यात. विद्यमान महापौर स्वतः शिक्षक आहेत, निदान त्यांनी तरी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यायला हवं. आणि जोपर्यंत महापालिकेच्या या शाळांची स्थिती सुधारणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन महापालिका प्रशासनाला स्वस्त बसू देणार नाही. गणेश कवडे, झी मीडिया, मालाड, मुंबई.